महाराष्ट्रात कठोर निर्बंध लादले गेलेले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. कार्यकर्त्यांना देखील आम्ही आवाहन केलंय की आताची कोरोनाची भयावह परिस्थिती बघता कार्यकर्त्यांनी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी देखील यामध्ये आम्ही सहकार्य करणार आणि जास्तीत जास्त लोकांना वैक्सीनेशन करता येईल या दृष्टीनं वैक्सीनेशनच्या मोहिमेमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सक्रियतेने सहभागी होतील हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. एकूणच कोरोनाची परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये प्रचंड भयावह आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ 57,000 केसेस कोरोनाच्या महाराष्ट्रात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मृत्यूसंख्या देखील वाढते. आता मृत्यूचं जे रिकन्सिलिएशन चाललंय त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अजून 400 मृत्यूंची भर ही आताच्या आकड्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचं पुन्हा थैमान हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अशा परिस्थितीमध्ये ज्या काही उपाययोजना सरकारच्या वतीनं केल्या जातील त्या उपाययोजनांना सहकार्य करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं आम्ही समजतो. यासोबत आमची ही देखील अपेक्षा आहे की सरकारने केवळ लॉकडाऊन किंवा निर्बंधाची चर्चा करून चालणार नाही तर त्यासोबत नवीन स्ट्रेन काय आहे, तो इतक्या वेगाने का वाढतोय, तो इतक्या वेगाने महाराष्ट्रातच का वाढतोय, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहे याही संदर्भात विवेचन केलं पाहिजे, उद्बोधन केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे. नवीन स्ट्रेनमध्ये काल मी देखील काही दवाखान्यांना काही एक्सपर्टशी चर्चा केली, मेडिकल कॉलेजेसमध्ये गेलो, त्यावेळेस डॉक्टर्सनी सांगितलं की नवीन स्ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात लंग अफेक्ट होत आहेत आणि फार लवकर ते अफेक्ट होत आहेत. तर या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे हे देखील सांगण्याची आवश्यकता आहे, कारण सुरुवातीला काही सिम्पटम्स नसतात आणि मग सिम्पटम्स वाढतात अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. याचं प्रबोधन कुठेही सरकारकडनं होत नाहीये. आमची अपेक्षा आहे की तज्ज्ञांच्या माध्यमातून नवीन स्ट्रेन त्याचे सिम्पटम्स घेण्याची काळजी आणि लवकर त्यासंदर्भात उपचार मिळेल या संदर्भातही कुठेतरी चर्चा आणि प्रबोधन सरकारने केलं पाहिजे. तिसरी आमची महत्वाची या ठिकाणी मागणी अशी आहे की मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातली महत्वाची शहरं आहेतच आणि त्याची काळजी घेतलीच गेली पाहिजे, पण मुंबई पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे हे सरकारला लक्षात घ्यावं लागेल आणि या उरलेल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आरोग्य सेवा ही महानगरपालिकांकडे नाही, ती राज्य सरकारकडे आहे आणि म्हणून राज्य सरकारला ही जी आरोग्य सेवा आहे ही आताच्या परिस्थितीचा मुकाबला करण्याकरता सक्षम करावी लागेल. कारण आज जवळजवळ उभ्या महाराष्ट्रातनं माझ्याकडे फोन्स येत आहेत, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती येते दवाखान्यांमध्ये बेड्सची उपलब्धता नाहीये, व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत, ऑक्सिजनेटेड बेड्स कमी झाले आहेत आणि म्हणून याहीकडे सरकारने अधिक चर्चा करून त्याचा पुरवठा कसा वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे. ज्या प्रकारे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की ट्रॅकिंग ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट आणि त्यासोबत वॅक्सिनेशन या गोष्टी किती वेगानं आपल्याला करता येतील याकडे राज्य सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे. एक गोष्ट अजून या ठिकाणी मला राज्य सरकारला विनंती करावीशी वाटते की आता राज्य सरकारने जवळजवळ सक्तीची कारवाई करून 4 ते 5 हजार कोटी रुपये हे वीज ग्राहकांकडनं जमवलेले आहेत. आता तरी राज्य सरकारने ही परिस्थिती पाहता वीज कनेक्शन कापणं बंद केलं पाहिजे, कारण आता लॉकडाऊन आणि पार्शल लॉकडाऊन हे जे या ठिकाणी सुरू होत आहे याच्यामुळे लोकांच्या रोजगारावर मोठ्या प्रमाणात गदा येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज कनेक्शन कापण्याची मोहीम हा तुघलकी निर्णय ठरेल आणि म्हणून तो तात्काळ आता तरी राज्य सरकारने थांबवावा अशा प्रकारची आमची विनंती आहे. आमचं असंही मत आहे
की आता ही सगळी जी परिस्थिती उद्भवलेली आहे या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही तर राज्य सरकारला सहकार्य करणारच आहोत, जनताही करणार आहे, पण त्याच वेळी समाजातला जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, जो छोटा व्यावसायिक आहे, याचाही विचार हा राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे लॉकडाऊन, पार्शल लॉकडाऊन हे एकीकडे ठीक आहे, ते चालू द्या, पण त्यासोबत राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात यांच्या मदतीच्या संदर्भातली घोषणा केली पाहिजे, त्याचे काही पॅकेजेस दिले पाहिजे। मला हे समजतं की सगळी नुकसान भरपाई राज्य सरकार देऊ शकत नाही, ती अपेक्षा देखील नाही, पण हा जो गरीब आणि मध्यम वर्ग आहे यांना जगण्यापुरतं तरी जी मदत आहे किंवा तगण्यापुरतं जी मदत आहे ही मदत तरी राज्य सरकार केली पाहिजे, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून राज्य सरकारने याही संदर्भात चर्चा करावी, चर्चा केवळ लॉकडाऊन की पार्शल लॉकडाऊन यापुरतं न करता या इतर बाबींवर देखील व्हावी, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। असं आहे की संजय राऊत असतील किंवा इतर या आघाडीचे नेते असतील हे आपली अकर्मण्यता लपवण्याकरता केवळ केंद्र सरकारकडे बोटं दाखवतात। आणि मी तर माध्यमांनाच विनंती करणार आहे, मी तर पुराव्यासहित केंद्र सरकारने काय काय मदत केली हे दाखवलंय आणि तो कोणीही ते नाकारू शकलेलं नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला केंद्र सरकारने मदत केलेली आहे, तर मग कधीतरी त्यांना प्रतिप्रश्न विचारत जा की ही मदत गेली कुठे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि या सरकारचे नेते आमच्याकडनं अपेक्षा करतायत की आम्ही त्यांना मदत करावी, आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा आणि आम्ही तो देतोय, त्यावेळी त्यांनी मात्र राजकारण करायचं हे योग्य होणार नाही। त्यांनीही राजकारण बंद केलं पाहिजे, ऊट सूट प्रत्येकाने केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं आणि स्वतः मात्र हातावर हात धरून बसून राहायचं हे चालणार नाही। महाराष्ट्रातली जनता हे देखील सहन करणार नाही। महाराष्ट्र की कैबिनेट ने अभी कुछ निर्णय लिए हैं, अधिकृत रूप से उसकी जानकारी नहीं मिली है, पर कुछ मंत्रियों की ब्रीफिंग में यह जरूर पता चला है कि महाराष्ट्र में आज से या कल से दो दिन का वीकेंड का लॉक। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कडक निर्बंधांसंदर्भातली प्रतिक्रिया। ये आवाहन करते, अपील करते कि लोगों ने इसमें सहकार्य करना चाहिए। भारतीय जनता पार्टी और हमारे कार्यकर्ता भी सरकार को इसमें। देवेंद्र फडणवीस कडक निर्बंधांविषयी बोलताहेत, सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे। काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर कडक निर्बंध लादत असतानाच किंवा लॉकडाऊन करायचं की नाही याचा विचार करत असतानाच त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा लक्ष द्या। मुंबई पुण्या व्यतिरिक्त सुद्धा इतर उर्वरित राज्याचा विचार करा असं महाविकास आघाडी सरकारला म्हटलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळे भाजपचे नेते कार्यकर्ते सहकार्य करतील महाविकास आघाडीच्या या निर्णयाला घेऊन, असंही त्यांनी स्पष्ट केलं। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, आजपासून हे निर्बंध लागू असतील, 30 एप्रिल पर्यंत हे निर्बंध असणार आहेत। काय बंद असेल 30 एप्रिल पर्यंत त्यावर आपण नजर टाकूया। 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू असतील, महाराष्ट्रभरासाठीचा हा निर्णय आहे। त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत बार मॉल्स बंद राहतील, रेस्टॉरंट्समध्ये बसून जेवण्याची खाण्याची उपलब्धता नाही, फक्त पार्सल्सला परवानगी दिली गेली आहे। नाट्यगृह आणि सिनेमागृह 30 एप्रिल पर्यंत बंद राहतील, अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सगळं बंद राहील।
प्रत्येक शुक्रवार रात्रीपासून म्हणजे रात्री 8 वाजल्यापासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असेल. हे 30 एप्रिल पर्यंत दर शुक्रवार शनिवार रविवार साठी लागू आहे. लोकलमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार आहे. रिक्षात फक्त 2 प्रवाशांनाच परवानगी दिली गेली आहे. रिक्षा मालकानं सुद्धा हे बघायचं आहे, चालकानं पण हे बघायचं आहे आणि नागरिकांनी पण याची दक्षता घ्यायची आहे. बसमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवाशांना परवानगी दिली जाईल. राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर मास्क घातला नाही असं कोणी आढळलं तर 500 रुपये दंड असेल. उद्यानं आणि मैदानं सुद्धा बंद राहणार आहेत 30 एप्रिल पर्यंत. आपण काय सुरू असेल यावरही नजर टाकू, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. लगेच भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कडक निर्बंध महाराष्ट्रभरात लागू झालेले आहेत, 30 एप्रिल पर्यंत ते लागू राहणार आहेत. या कालावधीमध्ये काय सुरू राहील त्यावर आपण पुन्हा एकदा नजर टाकतोय. होम डिलिव्हरी सुरू राहील. कुठल्या रेस्टॉरंटमधनं तुम्हाला काही मागवायचं आहे तर होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. शासकीय कार्यालय 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत. धार्मिक स्थळावर काही निर्बंध लादले गेलेले आहेत, ती बंधनं त्याचे SOP 1-2 दिवसामध्ये आज उद्यामध्ये पुढे येतील. कामगारांना राहण्याची जर व्यवस्था असेल तर ती बांधकामं सुरू राहणार आहेत. धार्मिक स्थळावर बंदी असेल काही क्षणापूर्वी जसं मी म्हटलं, आज उद्यामध्ये SOP त्याची समोर येईल. आणि गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामं सुद्धा सुरू राहणार आहेत. या सगळ्या घडामोडींसह आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मास्क जर आपण घातणार नाही, घराच्या बाहेर पडल्यावर जर मास्क आपल्या चेहऱ्यावर नसेल, आपलं नाक आणि तोंड जर झाकलेलं नसेल, तर आपल्याला 500 रुपये दंड आहे. कृपया, कडक निर्बंध लागू झालेले आहेत 30 एप्रिल पर्यंत, त्याचं आपण पालन करूया. कोरोनाला आपल्याला हरवायचं आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. इथेच थांबतो बुलेटिनमध्ये. काही क्षणात ताज्या बातम्यांसह पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.